राज्याच्या आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आहे. आज शिंदे सरकारचा या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. अनेक विरोधकांना या ठिकाणी टीका झाल्या होत्या, त्यानंतर आज या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये जवळपास 18 आमदारांनी या ठिकाणी मंत्रिपदाची या ठिकाणी शपथ घेतली आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार आहेत, संजय गायकवाड आणि संजय रायमलकर, आणि जे खासदार आहे प्रतापदादा, हे सुद्धा या ठिकाणी शिंदे गटामध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर भाजपचा जर विचार केला तर भाजपचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 आमदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे एक संजय कुटे आहे, तर दुसऱ्या श्वेता मोहल्ले आहे, तर तिसरे आकाश कुंडकर या ठिकाणी भाजपकडनं या बुलढाणा जिल्ह्यात 3 आमदार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एक जो मतदारसंघ आहे तो रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, तो म्हणजे मलकापूर, मात्र तो बुलढाणा जिल्ह्यामध्येच या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामध्ये या ठिकाणी काँग्रेसचे या ठिकाणी राजेश एकडे या ठिकाणी आमदार असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर बुलढाणा जिल्ह्याचा विचार जर केला तर या ठिकाणी जे खासदार प्रतापराव जाधव यांनी या ठिकाणी एसडब्ल्यूला सांगितलं की या ठिकाणी जवळपास आता 42 मंत्री या ठिकाणी शपथ असतील या मंत्रिमंडळामध्ये. मात्र या ठिकाणी आज 18 जे मंत्री आहे या ठिकाणी शपथ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. मात्र यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला जे 3 संजय या ठिकाणी जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये 3 संजय या ठिकाणी पहिल्या शपथविधीला या ठिकाणी जी परीक्षा आहे ती या ठिकाणी फेल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आपण जर विचार केला तर जवळपास संजय कुटे यांचं नाव या ठिकाणी निश्चित झालं होतं, मात्र या पहिल्या मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये यांनासुद्धा या ठिकाणी स्थान मिळालं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. तर दुसरा जर विचार केला तर संजय रायमुलकर आहे, जे 16 आमदार जे अपात्र ठरणार होते त्यामध्ये सुद्धा संजय रायमुलकर यांचं नाव या ठिकाणी पाहिलं, त्यामुळे संजय रायमुलकर कॅबिनेट पद मिळणार होतं. आता काय झालं याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी मोठी राजकीय चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली आहे. जर विचार केला तर खासदारांनी आपल्याशी बोलताना जर सांगितलं तर नक्कीच या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री पद मिळेल, मात्र ते शिवसेनेला मिळेल की भाजपला मिळेल याबद्दल त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलं नसतं. मात्र या ठिकाणी असे संकेत दिले की जे संजय कुटे यांना नक्कीच या ठिकाणी मंत्रिपद मिळेल असंही त्यांनी या ठिकाणी उल्लेख केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय चर्चा अशी पाहायला मिळते. खासदार आहेत प्रतापराव जाधव, तसेच आमदार जे आहेत संजय गायकवाड, हे सुद्धा शिंदे गटात सामील झालेले आहेत. तसेच संजय रायमलकर सुद्धा या ठिकाणी शिंदे गटात सामील झालेले आहेत. मात्र यांना जर मंत्रिपद मिळालं नाही तर नेमकं काय होणार अशी सध्या चर्चा या ठिकाणी पाहायला मिळेल. काही दिवसा अगोदर एसडब्ल्यू मराठीला आपण संजय गायकवाड यांची या ठिकाणी मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की बुलढाणा जिल्ह्याला जो पालकमंत्री आहे तो या ठिकाणी शिवसेनेचाच असेल या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता आज आपण खासदार यांच्याशी बातचीत केली, त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की नक्की मंत्रिपद मिळेल, मात्र ते कोणाला मिळेल या ठिकाणी स्पष्ट केले नाही. त्यांनी बोलता बोलता या ठिकाणी संजय जे कुठे आहे यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल असं सुद्धा या ठिकाणी, मात्र ते संजय जे कुठे आहेत हे भाजपचे या ठिकाणी आमदार असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. राजकीय चर्चा जर आपण पाहिली तर कुठंतरी या ठिकाणी शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यातून मंत्रिपद मिळेल की नाही अशी सुद्धा शंका आता काही कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जर बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या महाविकास आघाडीमध्ये जर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे जे खासदार आहेत रायमुलकर असो आणि प्रतापराव असो आणि या ठिकाणी संजय गायकवाड, या ठिकाणी मंत्रिपद मिळवण्यामध्ये नाराज होते. खासदार स्वतः त्या ठिकाणी शपथविधीला सुद्धा या ठिकाणी गैरहजर होते, दुसऱ्या कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन या ठिकाणी थांबले होते, त्या ठिकाणी शपथविधीला उपस्थित नव्हते सुद्धा या ठिकाणी आपण पाहिला. जर संजय गायकवाड आणि संजय कुटे यांचा जर विचार केला तर मागे काही दिवसा अगोदर संजय कुटे आणि संजय गायकवाड यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाब्दिक या ठिकाणी वाद झाले होते. त्यामध्ये हा जो वाद आहे हा फार मोठ्या विकोपाला गेला होता, या ठिकाणी गाड्या तोडफाड झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आता हे दोन्ही संजय या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये जर सामील झाले तर यांचं नक्की या ठिकाणी पटेल का असा सुद्धा या ठिकाणी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. संजय गायकवाड यांचा जर विचार केला तर संजय गायकवाड हे रोखठोक या ठिकाणी त्यांची भूमिका असते आणि नेहमीच ते कोणालाही शिंगावर घेण्याची या ठिकाणी भूमिका त्यांची असते. त्यामुळे आता संजय गायकवाड या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणचे या ठिकाणी आमदार असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. तर संजय कुटे यांचा जर विचार केला तर ते जळगाव जामोद या मतदारसंघातून या ठिकाणी पाहायला मिळतात. जर संजय कुटेला जर या ठिकाणी पालकमंत्री जर पद मिळालं तर या ठिकाणी संजय गायकवाड या ठिकाणी पटवून घेतील का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या पहिली जी परीक्षा झाली आता या मंत्रिमंडळाची विस्ताराची, यामध्ये मात्र 3 संजय या ठिकाणी फेल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
त्यामुळे आता राजकीय चर्चांना असं मोठं उदाहरण आलेलं असून की जे तिन्ही आमदार आहे हे कुठेतरी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी कमी पडल्याचं सुद्धा चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. शिवाजी मामनकर, SW मराठी, बुलढाणा.